माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांना घाण पाणी पाजण्याचा इशारा देताच तात्काळ प्रशासनाने मराठा वस्ती परिसरात धाव घेऊन गढूळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. प्रभाग क्रमांक 4 मधील मराठा वस्ती या झोपडपट्टी असलेल्या भागात गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून नळाद्वारे येणारं पिण्याचं पाणी हे अतिशय गढूळ व घाण येत असून या पाणी पुरवठ्यात सुधारणा करा, अन्यथा जे पाणी आपण नागरिकांना पुरवठा करता तेच पाणी महापालिकेच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पालिकेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पाजल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला होता. दरम्यान याबाबतचं वृत्तही इन सोलापूर न्यूज चॅनलनं प्रक्षेपित केलं होतं. मराठा वस्ती हा परिसर संपूर्णपणे झोपडपट्टी असून या भागात राहणारी जनता ही गोरगरीब व हातावर पोट असणारी असून त्यांना हे पाणी पिल्यानं त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे व त्यांना नाहक दवाखान्याचा भूर्दंड बसत असल्याचंही अनंत जाधव यांनी सांगितलं होतं. जर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास तेच पाणी अधिकाऱ्यांना पाजणार असल्याचा इशारा देताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व्यंकटेश चौबे, झोन अधिकारी नंदकुमार जगधनी व इतर अधिकाऱ्यांनी तातडीनं प्रभाग क्रमांक 4 मधील मराठा वस्ती परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि तात्काळ यंत्रणा कामाला लावून गढूळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. याबाबत माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी दर्शवून यापुढे तरी नळाला स्वच्छ पाणी येईल अशी अपेक्षा असल्याचं सांगून पुन्हा असंच पाणी आलं तर आपण स्वस्त बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तुम्हाला विनंती आहे, जर पाणी या घाण पाणी पिण्याचं कोणाला काही दगाफटका झाला तर महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला त्यांच्या जागेवर पोचू बसू देणार नाही हा माझा त्यांना इशारा आहे. आणि लवकरात लवकर हे घाण पाणी दुरुस्त करून नजीकच्या काळात आम्हाला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होईल याची आपण काळजी घ्यावी. अन्यथा पुढील पाणी जर आम्हाला असं झालं तर हे पाणी माझी सन्माननीय आयुक्त मॅडम असतील किंवा सन्माननीय सर्व अधिकारी असतील यांना विनंती आहे की तुम्ही जे पाणी आम्हाला पाजता तर ते पाणी तुम्ही स्वतः पहिला प्या, तुम्ही पिऊन दाखवा, म्हणजे आम्ही पण ते पाणी पिऊ. तुम्ही नागरिकांना इतकं घाण पाणी पाजता, तुम्ही ऑफिसमध्ये बसून जर बिस्लरीच्या बाटल्या वाढत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. आपण प्रशासक आहात त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळू नका आणि तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याची दखल घ्यावी.